नमस्कार, आपलं माध्यम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण सध्या जाफराबाद तालुक्यातील माहुरा इथे असून यापूर्वी आपण वरली मटका आणि जुगार अड्ड्याचे दोन तीन बातमीपत्र दाखवलेले। आता हे विषय काही आपल्या तालुक्याला नवीन आहेत अशातला काही भाग नाही। बऱ्याच दिवसापासून हे प्रकार सर्रास आणि खुल्लेआम चालू असून यावर जे संबंधित प्रशासन आहे, ते पोलीस असो किंवा मग इतर जे असेल या संबंधित डिपार्टमेंट, याच्यावर दुर्लक्ष होत आहे का हेतूपूर्ण अर्थपूर्ण व्यवहार केल्यामुळे दुर्लक्ष होत आहे, हा मोठा प्रश्न या भागामध्ये आहे। आपण बघू शकतो की अतिशय मोठ्या प्रमाणात खुल्लेआम इथं वरली मटका आणि जुगाराचे अड्डे हे सुरू आहे। आणि याच्यापूर्वी आपण एक आवाहनही केलं होतं की बा आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लोकांची जे पिकं निघतील त्या पिकाच्या विक्री केल्यानंतर ही इथं नको न जाता ही त्यांच्या शेतकऱ्यांच्या लेकरा बाळांच्या पोटामध्ये ते पैशाच्या माध्यमातून काही वस्त्र किंवा अन्न वगैरे गेलं पाहिजे अशा पद्धतीचे आपण एक आवाहनही केलं होतं। पण दिवाळीचा एक तुम्हाला सांगायचं विशेष म्हणजे की बा वरली मटक्यावाल्यांचाही गॅप असतो, त्यांनाही सुट्टी असते, म्हणजे प्रशासकीय कार्यालयासारखं त्यांचंही एक सर्व धोरण आहे। 8-9 दिवसाच्या गॅपनंतर आपण जे बातमीपत्र लावलं त्याच्यानंतर 2-3 दिवस बंद होतं आणि त्याच्यानंतर चालू झालं परत, आणि 8-9 दिवसाचा त्यांचा एक जो गॅप होता तो गॅप त्यांनी दिवाळीच्या सुट्टीचा तो केल्यानंतर परत एकदा ते त्यांच्या सेवेत परत रुजू झालेत। आणि ज्यांना काय हप्ते वगैरे द्यायचे ते हप्ते वगैरे त्यांचे बांधलेले, मला सांगा सर्वसामान्याच्या जीवनाशी खेळण्याचा हा जो खटाटोप याला शासनाची बंदी आहे। आता आपण ज्यावेळेस शासनाच्या बंदीच्या माध्यमातून जर एखादं बघायचं म्हटलं तर सगळ्यांना सगळं माहीत आहे, परंतु माहीत असतानाही कोणाला काही सांगायचं अशातला भाग जर भेट करून घ्या तर या गोष्टी जर होत असतील, या गोष्टी सर्वसामान्य पचवत असतील, परंतु आपलं माध्यम हे या गोष्टी उजागर करण्यासाठी सदैव तत्पर आहे आणि तयार आहे अशा अनेक बाबती राहतील की ज्या समाज माध्यमासमोर आणल्या पाहिजेत, आणि या माध्यमातून अनेकांचं जीवनात उद्ध्वस्त होतं आणि हे होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा जे संबंधित विभाग असेल यांनी कमीत कमी हप्तेखोरी करून कुठं करायची काय करायची याचं भान ठेवून या सर्व बाबींकडे बघावं अशीच अपेक्षा आपलं माध्यमकडनं आम्ही व्यक्त करतो। जे खुल्लेआम सर्रास प्रकार जे चालू आहेत याच्यावर कुठेतरी आळा जर बसणार नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपलं माध्यम अजून मोठ्या प्रमाणात मोहीम उघडेल याची संबंधित प्रशासनानं दखल वेळेवर घ्यावी, नसता होणाऱ्या परिणामांना आणि होणाऱ्या सर्व बाबींना संबंधित प्रशासन जबाबदार राहील याची नोंद। तूर्तास एवढंच आपलं माध्यममध्ये आपल्या सर्वांचं या अशाच सत्रामध्ये नेहमीच कोणीही बोललं तरी कोणीही त्यांची तक्रार केली तर त्यांचं स्वागत असेल। थोडतास एवढंच आपलं माध्यमला लाईक करा, सबस्क्राईब करा।